साची नाते जीवा लावते वेड ही रक्ताची नाते जीवा लावते वेड बहिणीची तर माया पेढाहुनी गोड बहिणीची तर माया पेढाहुनी गोड ही जन्म प्रेमाला त्या सीमाच नाही ऐसे महान प्रेम प्रेमाला त्या सीमाच नाही ऐसे महान प्रेम जपते हो बंधुला बहीण जीवा पाड जपते हो बंधुला बहीण जीवा पाड बहिणीची तर माया पेढाहुनी गोड चितर माया पेढाहुन गोड रक्ताची नाते जीवा लावते वेड
माझी रक्ताची नाते जीवाला विते वेड बहिणीची तर माया पेढ्याहून गोड बहिणीची तर माया पेढ्याहून गोड Thank you.
तू लाग शपथ दिली या हृदयाजी Oh, dear.
Thank you.
वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला। माझा भावराया बाई, माझा भावराया बाई परदेशाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला। करंजी प्रेमाची असा गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने कार्यक्रम चालू असलेला वाडा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, धडाडीचे पत्रकार आपण म्हणू शकतो, शरदजी पाटील यांच्याकडनं गेल्या 25 वर्षापासून एक करंजी प्रेमाची त्यानिमित्त भाऊबीजेचा कार्यक्रम केला जातो। 500 महिलांपेक्षाही जास्ती महिलांना भाऊबीजेचा कार्यक्रम, भाऊबीजेनिमित्त त्यांना साडी हिचं वाटप केलं जातं, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। सर काय सांगा तुम्ही, हा जो कार्यक्रम केला जातो किती वर्षापासून केला जातो आणि याच्या मागचे उद्दिष्ट काय तुमचं? मी 1989 पासून हा कार्यक्रम आमच्या ग्रामीण भागामध्ये साजरा करतोय। 29 वर्ष पूर्ण झाली त्या कार्यक्रमाला। गावागावात जायचं, त्या गावातील महिलांना साडी द्यायची आणि एक करंजी प्रेमाची हा उपक्रम राबवायचा, हा आमचा या संस्थेमागचा उद्देश आहे। आम्ही समाजातील मोठ्या घटकांमधून करंजा वा इतर फराळचे साहित्य, मिठाई ही जमा करतो आणि ते सगळं साहित्य एखाद्या आदिवासी पाड्यातमध्ये जाऊन तेथील मुलांना, महिलांना, पुरुषांना त्याचं वाटप करतो आणि ती दिवाळी त्यांच्यासोबत आम्ही साजरी करतो। त्याला जवळजवळ 29 वर्ष झालीत। आज 4 नोव्हेंबर आज हा कार्यक्रमाला सुरुवात झाली। भाऊबीजेच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होईल। गेली 29 वर्ष सातत्याने, म्हणजे त्याच्यामध्ये एकही दिवस खंड न पडता, म्हणजे 1 नोव्हेंबर 2004 रोजी एक माझ्यावर मोठा हल्ला झाला होता पत्रकार म्हणून, आणि तो हल्ला झाला 1 नोव्हेंबरला आणि 4 नोव्हेंबरला भाऊबीजेचा कार्यक्रम होता। मी मुद्दाम आठवण सांगेन की कुंभिस्त्या गावामध्ये हा कार्यक्रम जेव्हा साजरा होत होता आणि आम्ही तारीख डिक्लेअर केली होती की आम्ही 4 तारखेला कुंभिस्त्या गावामध्ये येतोय आणि 1 नोव्हेंबरला हल्ला झाला, मी मोठ्या रुग्णालयामध्ये होतो आणि कार्यक्रम आहे, तिथल्या लोकांनी सगळ्या गावाला तयारी केली होती आणि त्यांना एक ठाम समजूत होती की हे नक्की येणार, जरी हल्ला झाला असेल, दवाखान्यात असेल, तरी हा नक्की येणार। आणि मी त्यांची समजूत पूर्ण करण्यासाठी, की त्यांना जी खात्री होती की शरद पाटील हे येणारच, ती खात्री पूर्ण करण्यासाठी मी दवाखान्यातून थेट कुंभस्थ्याला पोहोचलो होतो आणि तिथे आम्ही ती भाऊबीज साजरी केली होती। म्हणजे 29 वर्ष एकही दिवस, म्हणजे एकही वर्ष त्याच्यामध्ये खंड आम्ही पडू दिलेला नाही आणि एक समाधान वाटतं। म्हणजे गावागावात जाणं, तिथल्या करंजा, लाडू, पेढे वाटणं, त्या महिलांना साड्या देणं, म्हणजे आता तुम्ही जर साडी बघितली असेल तर एक चांगल्या प्रकारची साडी आम्ही त्या महिलांना देतोय आणि दरवर्षी देतोय, म्हणजे एक वर्षी त्याच्यामध्ये चुकलेलं नाही। माझ्या त्याच्यामध्ये माझे सगळं पूर्ण कुटुंबीय त्याच्यामध्ये सहभागी असतं, माझे सगळे मित्रमंडळी त्याच्यामध्ये सहभागी असते आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी हे सातत्याने हा उपक्रम गावागावात राबवतात। अनेक गावांमध्ये हा कार्यक्रम आता सुरू झाला आहे। म्हणजे 1989ला मी सुरू केला तेव्हा पूर्ण जिल्ह्यामध्ये किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्ये एखादाच हा कार्यक्रम असेल, एकच कोणतीही संस्था राबवत असेल। पण आज जर बघितलं 29 वर्षामध्ये अनेक गावांमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था हा उपक्रम राबवतात। अगदी मुंबईमधली लोकं आज आदिवासी पाड्यांमध्ये येऊन दिवाळी साजरी करतात। ह्याच पद्धतीने दिवाळी साजरी होणं हे गरजेचं होतं आणि त्याची आम्ही मूर्तभेट 1989ला लावली होती। आज त्याचं वटवृक्ष झालं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये
किंबहुना महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये विविध संस्था, एक कन्जी प्रेमाची असो, आदिवासी महिलांना भाऊबीज असो, किंवा गोडधोड वाटणं असो, फटाके वाजवणं असो, हे सगळे दिवाळीचे सण अगदी गावागावात जाऊन गोरगरिबांच्या घरात जाऊन हे साजरे केले जातात. म्हणजे आमच्या संस्थेचा जो उपक्रम होता, जो उद्देश होता, तो आता सफल होताना दिसतोय. आणि म्हणून आज आम्ही प्रारंभ करताना वळवीपाडा या वाडातलकडे एका छोट्याशा गावामध्ये त्याचा आज प्रारंभ केला आहे. इथल्या महिलांना म्हणजे अगदी 7 वर्षाच्या मुलीपासून तर 90 वर्षाच्या वृद्ध महिलेपर्यंत मी सर्वांना भाऊबीज केली आणि आम्ही दरवर्षी ही भाऊबीज त्यांना करतोय. सर, येणारा भाऊबीजेचा खर्च हा अवाढव्य असू शकतो. यामार्फत तुम्ही आता ज्या नऊवारीवाल्या महिला त्यांना नऊवारी देतात, साडीवाल्या महिला त्यांना साडी देतात, हा खर्च तुम्ही कशा पद्धतीने? मी तसाही एक बिझनेसमॅन आहे, माझ्या अनेक उद्योगधंद्यामध्ये आहे. दरवर्षी ही सामाजिक कार्य विविध प्रकारचे चालतात, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असतील, ट्रस्टच्या माध्यमातून असतील. मी माझ्या व्यवसायातला दरवर्षी जो होणारा उत्पन्नाचा भाग आहे त्याच्यातला 10% रक्कम ही मी बाजूला काढलेली असते आणि त्या 10% रकमेमधूनच हा खर्च गेली 29 वर्ष आम्ही चालवतोय. आणि जो एक करंजी प्रेमाची हा जो उपक्रम आहे हा आम्ही घराघरात जाऊन अगदी माझे मित्रमंडळी असतील, गावकरी असतील, यांच्याकडनं ते करंज्या लाडू जमा करणं आणि ते गावापर्यंत वाटणं, पोचवणं, म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये एक मी माध्यम म्हणून पोहोचतोय. म्हणजे ठाणे मुंबईमधली लोकं आणि चांगली मित्रमंडळी आहेत, ही सगळी लोकं मोठ्या संख्येने कपडे पाठवतात. म्हणजे आज जर आपण बघितलं असेल तर पुरुषांना आम्ही शर्ट दिले, लहान मुलांना आम्ही टी शर्ट दिले, मुलींना आम्ही ड्रेस दिले, महिलांना साड्या दिल्या आणि वृद्ध महिलांना आम्ही लुगडी दिली. हे सगळं समाजातून येतं, समाजाचा जो विश्वास आहे. म्हणजे 29 वर्ष सातत्याने ही लोकं हे कार्यक्रम उपक्रम राबवतात. आमच्या घरातलं गोडधोड ही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हीच आता प्रत्येकाची भावना आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येने लोक त्याला या उपक्रमाला मदत करतात. म्हणजे माझ्याकडनं आज पूर्ण जिल्ह्यातून करंज्या आलेल्या आहेत, लाडू आलेले आहेत, अगदी मिठाई आलेली आहे आणि ही मिठाई पोहोचवण्याचं काम फक्त आमची संस्था करते. आपल्यासोबत सौभाग्यवती आहेत, त्यांच्याकडनं जाऊन कसं आहे, नाव काय तुमचं? माझं नाव श्रद्धा शर्मा. काय सांगा तुम्ही या कार्यक्रमात साहेबांची सतत तुम्ही सोबत असा, काय सांगाल या कार्यक्रमात? सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा कार्यक्रम करताना खूप आनंद होतो. आणि आता तुम्हाला वाटत नाही का एखादी भगिनी असते, आपण जर साधं थोडंसं तिच्या पतीने जास्ती व्यतिरिक्त खर्च केला तर तिला वाईट वाटते, असं वाटत का तुम्हाला? हा वाढावं खर्च आपले पती का करतात? नाही नाही, उद्देश चांगला आहे ना त्यांचा, आनंद पण वाटतो आणि अभिमानही वाटतो. जितू कडे जितू जितू आहे का? आपण पाहतात की ताई त्यांच्याकडनं पण पुढच्या पिढीने पण हा आदर्श घ्यावा अशी माझी स्वतःची इच्छा. तुमच्याकडनं आता साधारण समोर बघितली मी की दुसरी पिढी तुम्ही तयार करायला घेतली ह्याच कार्यक्रमा संदर्भात, काय सांगाल त्या संदर्भात? नाही, माझा मुलगा आता 17 वर्षाचा आहे विराज, तो 1 वर्ष म्हणजे जन्माला त्या वर्षापासून तो आमच्या सोबत असतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही भाऊबीजेला जाताना माझे दोन्ही मुलं विराज आणि सुशांत यांना दोघांना मी घेऊन जातोय आणि ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत असतात. आजही त्यांनी लहान मुलींना भाऊबीज केली. मी तो 17 वर्ष म्हणजे पहिली 1 वर्षाचा असताना तो भाऊबीज करतोय, आज 17व्या वर्षी तो भाऊबीज करतोय. दुसरा मुलगा माझा 14 वर्षाचा आहे, तोही भाऊबीज करतोय. म्हणजे ही परंपरा अखंड चालू राहावी. म्हणजे मी सांगितलं होतं महिलांना की मी जिवंत असेपर्यंत भाऊबीज करेन. म्हणजे 1 वर्ष केल्यानंतर दुसऱ्या वर्षी भाऊ गेला नाही. म्हणजे बऱ्याच वेळा समाजात बघतो सख्ख्या बहिणीला आपण साडी देताना धाळा विचार करतो आणि म्हणणं हे यावर्षी येतील प्रसिद्धीसाठी फोटो काढतील, पेपरला फोटो छापून आणतील, TV येतील आणि दुसऱ्या वर्षी गायब होतील, असं होऊ नये. म्हणून मी सतत 29 वर्ष म्हणजे मी तर सांगितलं की मी मरेपर्यंत करणार आहे, पण मी मेल्यानंतर काय तर माझ्या मुलंही ही करावीत अशी अपेक्षा. आणि म्हणून माझीच मुलं नाही आहेत तर माझ्या निखिल आहे, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे, किंवा चिराग आहे, ओंकार आहे, ही माझ्या दोन्ही भावांची मुलंही, म्हणजे माझी दोन्ही भाऊ माझ्या बरोबर आहेत. म्हणजे किशोर आणि प्रकाश हे दोन्ही आता इथे उपस्थित आहेत, तेही म्हणजे आता माझ्या सगळं पूर्ण कुटुंब माझ्या बरोबर आहेत. म्हणजे माझे काका आहेत, माझे आत्या आहेत, ही सगळी मंडळी माझ्या बरोबर आहेत आणि त्यांची मुलंही त्यामध्ये सहभागी आहेत. पुढच्या पिढ्यांमध्ये हे कायमस्वरूपी राहील असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून माझी आई असेल किंवा आणखी माझी भाऊ असतील हे पूर्ण या कार्यक्रमामध्ये त्यांचं पाठीमागे असले, ते जर पुढे येत नसेल तरी हिरीने आपल्यासोबत पाटील साहेबांचे दुसरे सहकारी ते गेल्या काही वर्षापासून सतत त्यांच्यासोबत असतात भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? एक अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी शरद पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि शिवक्रांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून इथे उपक्रम साजरा होतो आहे. म्हणजे 29 वर्षे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने अगदी आदिवासी पाड्यामध्ये की ज्या ठिकाणी आर्थिक परिस्थितीमुळे गरीब लोक हा कार्यक्रम दिवाळी कार्यक्रम साजरा करू शकत नाही, हा त्यामुळे त्यांचं एक सामाजिक बांधिलकी भावनेतून
त्यांनी हा एक अतिशय उपक्रम सुत्य उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याला आम्ही सर्वजण त्या उपक्रमास आम्ही पाठिंबा देतोय. एक चांगलं की बघा, श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतात आणि गरीबमध्ये प्रॉब्लेम आहेत, आर्थिक अडचण आहे आणि ती आर्थिक अडचण त्यांना कुठेतरी आपण त्यांना एक चांगला आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी करून घेतो. एक चांगला उपक्रम साहेबांकडून राबवला जातो आणि त्याला मी सर्वजण सहकार्य करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. निश्चितच अगदी दिवाळी महाराष्ट्राबाहेरही साजरी होते, परंतु अशी अगली वेगळी दिवाळी जी बहीण भावाची जी दिवाळी आहे ती मात्र आदिवासी भगिनींना भाऊबीज करणे आणि एक दोन नाही तर 500 जास्त या बहिणींना जे साडी आणि करंजीचं वाटप केलं जातं आणि वेगळी वेगळीच पद्धतीने जी भाऊबीज येते. तर मी सांगू शकतो की महाराष्ट्रात अशा कोणत्याही पद्धतीने अशी भाऊबीज साजरी होत नसेल. महिलांना, आदिवासी महिलांना आपण साडी देताना मुद्दाम कशातरी म्हणजे कुटुंबरी आणायच्या आणि द्यायच्या अशा प्रकार नाही आहे. तर ही साडी आहे, मी मुद्दाम दाखवतो की ही मी बनवून घेतलेली आहे. म्हणजे जी माझी पत्नी जी साडी घालेल तीच साडी माझ्या आदिवासी महिलेनेही घातली पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश असतो. आणि ही जर साडी तुम्ही बघितली तर एक चांगल्या प्रतीची आणि चांगल्या क्वालिटीची, अगदी ठाण्यामधलं जे नागरिक स्टोअर आहे त्या ठाण्यामधल्या नागरिक स्टोअरमधून ही विकत घेतलेली साडी आहे. आणि स्पेशल आम्ही ह्या साड्या बनवून घेतल्यात त्या नागरिक स्टोअरने, बडोद्यावरून त्याचं उत्पादन केलं आहे आणि तिथून त्या बडोद्यावरून साड्या आलेल्या आहेत. म्हणजे आज जेव्हा माझी आदिवासी महिला म्हणजे अगदी चांगल्या घरातल्या महिलेप्रमाणे जेव्हा साडी घालेल तेव्हा तो जो होणारा आनंद असतो तो एक वेगळा असतो. आणि म्हणजे साडी द्यायची म्हणून नाही तर तुम्ही बघितलं तर एक चांगल्या पद्धतीची साडी ही आपण त्यांना वाटप करतो.